पैसे कुठे आणि कधी पाठवायचे हे सांगणार आहे ना? हो, म्हणजे तसं तो काल सखाराम काकांना म्हणाला, पण विशाल त्या लोकांचा काय भरोसा? तो नक्की फोन करेल दी, मला खात्री आहे मम्याला केवळ पैशासाठीच किडनॅप केलं असणार. तसं असेल तर आपण वैर घेण्यापेक्षा त्या लोकांना पैसे देऊन मोकळे होऊ ना. खरंच तोही खूप मेहनत घेतोय मम्याचा शोध लावण्यासाठी. मी उगाचच एक दोन वेळा ओरडलो त्याच्यावर. पप्पा म्हणूनच म्हणते सावरा स्वतःला. मला हा पोलाट 2.5 करोड मध्येच मिळाला पाहिजे. तू बोलला म्हणून 2.5 करोड मी तयार ठेवलेले आहेत. ठीक आहे, मी कोशिश करते. कोशिश विशेष काय नाही, यो पोलाट मला मिळाला पाहिजे म्हणजे पाहिजे. तुझ्या काकूने तुम्हा दोघांसाठी डबा पाठवलेला आहे. काका, आता काय गरज होती डब्याची? मी आली ना परत. हो, तरी सुद्धा तुझं कशात देखील लक्ष नसणार हे आम्हाला माहित आहे. तू सुद्धा या विश्वास सारखा मम्याचा विचार करत असणार. पण तुम्हा दोघांनाही सांगतो, उपाशी राहून आणि तब्येतीकडे दुर्लक्ष करून परिस्थितीमध्ये काही फरक पडणार नाहीये. उलट अजून त्रास वाढत जाईल. विशालनं मम्याला शोधून काढायची जबाबदारी स्वीकारली आणि तो ती नक्की पार पाडेल याची मला खात्री आहे. काका, आता हेच मी समजावून सांगत होते पप्पांना आणि आता त्यांना ते पटलंय. आता ते त्यांचं पथ्य पाणी पाळणार आहेत असं त्यांनी शब्द दिलाय मला. नाही, हे चांगलंच झालंय. पण तू सुद्धा हे लक्षात ठेव, नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं व्हायचं. मला सांग विषय, आपण कधी कोणाचं वाईट केलंय का रे? मग आपलं वाईट कशाला होईल? इतके दिवस मी सुद्धा असाच विचार करायचो सख्या. पण आपल्या बाबतीत वाईट घडलंय, आपण कोणाचंही वाईट केलं नसताना. विशा, तुझा देवावर विश्वास आहे ना? पूर्वी होता पण आता. आताही ठेव. अरे, आपली त्याच्यावर किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे याची तो परीक्षा घेत असेल. इतकी कठोर विशा, आपण नेहमी फक्त आपलाच विचार करत असतो त्यामुळे आपणच सगळ्यात दुःखी आहोत असं वाटत असत. पण तुला परवाचं उदाहरण देतो. परवा सकाळी आपल्या आश्रमामध्ये एक बाई आपल्या तान्ह्या मुलाला सोडून गेली. काय? विचार कर, आपल्या तान्ह्या बाळाला सोडताना त्या बाईला किती यातना झाल्या असतील. आणि ते बाळ मोठं झाल्यावर त्याला जेव्हा कळेल आईबाप असूनही आपण अनाथ झालो, तेव्हा त्याला किती यातना होतील, किती दुःख होईल. त्या मुलाला दुःख होईल पण त्या आईला काही वाटणार नाही. त्या आईचं हृदय पाषाणाच असेल ना काका, म्हणूनच इतक्या तान्ह्या मुलाला सोडून गेली ती. नाही बेटा, कुठल्याही आईचं हृदय पाषाण नसतं. पण कधी कधी परिस्थिती पुढे हार मानावी लागते. अशी कुठली परिस्थिती आली तिच्या समोर? त्या बाईला क्षयरोग झालाय आणि हे जेव्हा तिच्या नवऱ्याला कळलं ना, तेव्हा तो आपल्या पत्नीला आणि त्या तान्ह्या बाळाला सोडून निघून गेला. मला सांग, आता त्या आई समोर दुसरा कोणता मार्ग राहिला होता? त्या बाळाचे वडील किती स्वार्थी आहेत ना काका, त्या माणसाच्या स्वतःच्या बाबतीत हे असं घडलं असत तर त्याच्या बायकोने तो जिवंत असेपर्यंत अहोरात्र त्याची सेवा केली असती त्याची आई बनून. म्हणून म्हणतो, कोणत्याही आईचं हृदय पाषाण नसतं. बरोबर बोललं सख्या.
तुझं म्हणणं मला पटलं. माया जेवणाची तयारी कर. आज सख्या सुद्धा आपल्या बरोबर जेवल आणि बरं का जेवणानंतर मी गोळ्या सुद्धा घेईन. साहेब रमणी आलाय. हा आलोच. ठीक आहे. नमस्कार साहेब. रमणी शेठ बसा 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 अहो बसा तेवढी जागा पुरेल तुम्हाला. सावंत रमणी शेठ आले छान असतं बघा. ठीक आहे सर या. इन्स्पेक्टर साहेब ते छान असण्याची काय गरज नव्हतं. कसं आहे ना रमणी शेठ मला माहिती आहे तुम्ही एजंट आहात किंवा भरपूर खाल्ल्याशिवाय तुम्ही काय बोलणार नाही है ना. काय इन्स्पेक्टर साहेब ते गरीबाची मस्करी करते काय. मस्करी नाही करते खरं तेच बोलते. मला सांगा ममता देशमुखला किडनॅप करण्यासाठी नागेश म्हात्रेकडून किती पैसे दिले. इन्स्पेक्टर साहेब हे काय बोलते असं मी काहीच केलेलं नाही. असं मग ममताला प्लॉट देऊ नका म्हणून पवारच्या बायकोला कोण भडकवायला जात होत. हे साहेब हे काय बोलते साहेब खरंच मी कोणालाच भडकायला नाही गेले साहेब. आता बोलो त्या पवारच्या बायकोला आणि पवारला. नाही म्हणजे साहेब मी त्याच्या घरी दोन टायमाला गेले होते पण तिला भडकवायला नाही साहेब. हा ते तिला ते जमिनीच्या ना जास्तीची ऑफर द्यायला. हा काय साहेब ते आमचे धंद्यामध्ये हे समजा चालता ना. बरोबर आहे. तू दोन वेळा जाऊन पवारला जास्तीची ऑफर दिलीस तरी पवारने ते ऐकलं नाही. तो ममतालाच प्लॉट देणार असं म्हणत होता आणि काहीही करून तुला हा व्यवहार होऊन द्यायचा नव्हता म्हणून तू नागेशच्या मदतीने ममताला किडनॅप केलंस. इन्स्पेक्टर साहेब ते नागेश भाई तर लई दिवसापासून हॉस्पिटलमध्येच आहे ना ते मला काय मदत करणार. अच्छा म्हणजे तू नागेशची मदत न घेताच एकट्यानेच ममताला किडनॅप केलं. अरे साहेब ते तू बोलता तशा खरंच काही नाही आहे. हा उलट ते मला टामाला भेटणार म्हणून आम्ही लई खुश होते. तुम्ही म्हणजे. आम्ही म्हणजे आता खोटा कशाला बोलू साहेब. मी आणि ते नागेश भाई. तुम्ही खुश होतात का. विधी लिखित कोण ते आई. त्या पवारने प्लॉट तुम्हाला देतो असं सांगितलं होतं की काय. नाही नाही हे पवारने नव्हता सांगितलं त्याची ते बायको बोलली होती. हा की प्लॉट मी तुम्हालाच देते म्हणून खरंच साहेब. पण साहेब ते एका रात्रीत ते काय जादू झाला काय कला नाही पण ती पवारची बायको तिने एकदम पलटी खाल्ली खरं साहेब. ते समजा आम्हाला पेपरमध्ये वाचून समजला म्हणून म्हणते साहेब ते या समजा प्रकरणात माझ्या नागेश भाईचा खरंच काय हात नाही. हा तू खरंच बोलतोयस याच्यावर मी विश्वास कसा ठेवायचा. हा साहेब ते पवारच्या बायकोला विचारा तुम्ही. हा एका रात्री तिनं जे पलटी खाल्लं ना अशा पलटी खाल्ला ते तिलाच माहीत. आज इन्स्पेक्टर साहेब ते मी जे काय बोलला ना त्याच्यात तुम्हाला काय जरी खोटं वाटलं ना तुम्ही मला बिंदास पकडा शिक्षा करा साहेब. मी काहीच बोलणार नाही. हा तर पवारच्या बायकोची मी चौकशी करतोच पण एक लक्षात ठेव हा तपास पूर्ण होईपर्यंत तू शहराच्या बाहेर कुठेही जायचं नाहीस. शहर सोडून कुठे जाण्याच्या आधी पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगायचं कुठे चाललात काय काम आहे परत कधी येणार
त्याच्याशिवाय जायचं नाही. ठीक आहे. करणे त्याला डर कशाला साहेब? तुम्हाला या तपास कामी जे काही सहकार्य करायचे ना सगळे करते साहेब. माझी जवाबी गरज पडेल ना मला निसते फोन करा, मी येते साहेब. मी येऊ साहेब. एक मिनिट सावन. येस सर. यांना घरी सोडा आणि हा येताना त्या बुधाजीला त्याच्या घरनं उचलून आणा. बुधाजी साहेब ऑलरेडी आलाय. गुड शेठ तुम्ही जा आता, चालत जा, शरीरासाठी चालणं चांगलं असतं. ठीक आहे साहेब. मी पुन्यांदा तुमचे आभार मानते साहेब. थँक्यू बोलते. माझ्यावर विश्वास टाकले. येऊ मी साहेब. या येते. काय साहेब या बोलबच्चनकडून काही माहिती मिळाली नाही साहेब? मला वाटतं हा बोलबच्चन जे काही माझ्याशी आत्ता बोलला ते खरं असावं. याचा ममताच्या किडनॅपिंग मध्ये हात नसावा असं मला वाटतं. खरंय साहेब तुमचं. हा रमणीक एक नंबरचा टारके आहे. त्या किडनॅपिंग मध्ये त्याचा खरंच जर काही हात असता तर पोलीस मारतील या भीतीने हा सगळंच खरं सांगून मोकळा झाला असता. तर तो बुधाजी कधी आला? बुधाजी साहेब मगाशीच आलाय. तुम्ही रमणीकशी बोलत होतात म्हणून त्याला आतमध्ये पाठवलं नाही. संध्याकाळी तुम्ही त्या पवारच्या घरी जा आणि त्यांना मी बोलवलंय म्हणून सांगा. हा रमणीक माझ्याशी खरं बोलत होता की खोटं हे मला कन्फर्म करायचं. ठीक आहे सर. त्या बुधाजीला पाठवा. येस सर. आणि हा ती मगाची नाश्त्याची ऑर्डर कॅन्सल करू टाका. साहेब मी ऑर्डर दिलीच नव्हती. हे असल्या लोकांना काय खायला प्यायला घालायचं? सावन हल्ली फार स्मार्ट झाला तुम्ही. थँक्यू साहेब. सलाम साहब. आज आमची आठवण कशी आली? जेव्हा शहरात किडनॅपिंगची घटना घडते तेव्हा पहिले आम्हाला तुमची आठवण येते. साहेब एकदा का माणसाचं नाव कानफाट्या पडलं की पडलं. आमच्या बाबतीत पण तसंच झालं. साहेब हा धंदा आम्ही कधीच सोडला. जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही बुधाजी. हे साहेब खोटं आहे. असं असतं तर वाल्याचा वाल्मिकी झाला असता का साहेब? वाल्याचा वाल्मिकी झालेलं आपण फक्त ऐकलंय. बघितलंय कुठे बुधाजी? साहेब देवाला तरी आपण प्रत्यक्ष कुठे बघितलंय? तरी या जगात देव आहे असं आपण मानतोच ना. ए मी तुला इथे प्रश्न उत्तरांची जुगलबंदी खेळण्यासाठी बोलवलेलं नाहीये. चौकशीसाठी बोलवलंय. तेव्हा मी प्रश्न विचारेन आणि तू उत्तर द्यायची. कसली चौकशी? ममता देशमुखची चौकशी. कोण ममता देशमुख? जिला किडनॅप झाल्याची खबर 3 दिवसापासून पेपरमध्ये येते ती ममता देशमुख. आज 3 दिवस झाले तरी तिचा पत्ता लागत नाही. म्हणजे तुझ्यासारख्या सराईत किडनॅपरनेच तिला किडनॅप केलं. बोल कोणाकडून सुपारी घेतलीस? साहेब ममता देशमुख हे नाव मी पहिल्यांदाच ऐकतोय. जिला मी ओळखत सुद्धा नाही तिच्या किडनॅपिंगचा आरोप तुम्ही माझ्यावर लावताय. की 3 दिवस झाले तरी किडनॅपर सापडत नाही म्हणून लोकांची तोंड बंद करण्यासाठी तुम्ही मला उचलून आणलं. बुधाजी जास्त बोलू नको सर. जेवढं विचारलंय तेवढंच उत्तर दे. त्याचं उत्तर मी दिलंय. या केसमध्ये माझा काय पण हात नाही. हा धंदा आपण कधीच सोडलाय. असं मग कोणता नवीन धंदा सुरू केलास आता? ड्रग्सची चॉकलेट विकण्याचा आणि नवीन पिढीला बर्बाद करण्याचा? साहेब तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. खरंच मी हे धंदे सोडलेत. आता आपण समाजसेवेचं काम हाती घेतलंय. येत्या इलेक्शनला तिकीट मिळवायचं. चांगला धंदा निवडलायस. बरं तुमची इन्क्वायरी झाली असेल तर येऊ का मी? नाही म्हणजे एरियातील मुलांची ॲडमिशनची कामं करायची होती म्हणून विचारलं.
आता ये पण बोलवल्यावर ताबडतोब हजर हो। येतो मी। साहेब त्या बुधाचीला लगेच सोडून दिलं तुम्ही, त्याच्याकडून काहीच माहिती मिळाली नाही का? माहिती मिळाली म्हणूनच सोडले सावंत। म्हणजे मी समजलो नाही। तिच्या किडनॅपिंगची बातमी रोज पेपरमध्ये येते। तिला हा सराईत किडनॅपर ओळखत सुद्धा नाही, असं कसं शक्य? यावरच मला असं वाटतं की हा खोटं बोलतोय। सावंत याच्यावर लक्ष ठेवा हा, पण त्याला संशय येता कमा नाही। मला असं वाटतं ह्याच्याकडूनच आपल्याला काहीतरी झाडे पुढे सापडते। ठीक आहे सर। नशीब समजा। म्हणजे? म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मला इन्क्वायरीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं होतं। बापरे, पोलीस इन्क्वायरी मध्ये तू माझं नाव तर घेतलं नाहीस ना? आयला तुम्ही पण असे घाबरता राहो, तुम्हाला पण इन्क्वायरीचा निरोप आल्यासारखं। दाजी निरोप आला नाही, पण तू चुकूनही माझं जर नाव घेतलंस ना तर केव्हाही निरोप येईल, कारण पोलीस स्टेशनला गुन्हेगारांच्या यादीत माझं नाव आहे आणि आत्ताच मी 6 महिने जेलची हवा खाऊन आलोय आणि आता अजिबात खायची इच्छा नाहीये। एवढे घाबरता मग असलेल्या लपड्यामध्ये पडायचं नाही, आपल्या धंद्यात एकदम बिंदास राहायला लागतं, समजलं काय? अरे असली लफडी करायला मी घाबरतो म्हणून तर हे काम तुझ्याकडे दिलंय ना? मला दिलं ना, मग बिंदास राहावा। इन्क्वायरीमध्ये मी तुमचं नाव कुठे येऊन देणार नाही, असे आपण आधीच तुम्हाला जबान दिलेले। प्रति जाऊ दे, मला सांग काय चौकशी केली त्या इन्स्पेक्टरने? काय नाही विचारत होता, तूच ममता देशमुखला किडनॅप केली का? मी बोललो ती ममता देशमुख कोण आहे तिला मी ओळखत पण नाही, आणि आपण तर ही लाईन सोडून दिली असं पण बोललो। चला बरं झालं, म्हणजे पोलिसांना आता आपला संशय येणार नाही आणि तो यापुढेही वाढू नये म्हणून तो संशय त्या मास्तुर्ड्यावर कसा जाईल याचा आपण आता विचार करूया। हो आपल्यावर संशय येणार नाही असं समजू नका, की पोलिसांची जात लय हुशार असते, गुन्हेगाराला बेसावर ठेवून कधी अचानक धाड टाकतील ते कळणार पण नाही। त्या मास्तुर्ड्याला काय धडाविडा शिकवायचा असेल ना तो नंतर शिकवा, तो तुमचा आपापसातला मामला आहे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, आपल्याला फक्त पैशाशी मतलब आहे। पटापट काय तो हा मॅटर संपवून टाका, जास्त लांबला आणि माझी माणसं का पोलिसांच्या तावडीत सापडली तर पोरगी पण जाईल आणि पैसा पण जाईल आणि फुकटचे आम्हाला जेल होईल। उदाजी आता तुझं तोंड जरा जास्तच चालायला लागले, विसरू नको ही सुपारी तुला मी दिलीये, त्यामुळं मी सांगेन तसंच तुला वागावं लागेल। हो सुपारी दिली म्हणजे मला काही विकत घेतलं नाही, हा बुधाजी कोणाचा बांधील नाही आणि कोणाला घाबरत पण नाही। जर कोणाची बांधिलकी करायची असती ना तर तुमच्यासारख्या चिरकुट जवळ आलो नसतो, मोठमोठ्या डॉन लोकांच्या ऑफर आहेत आपल्याला। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या कामात मी तुमचा पार्टनर आहे, गुलाम नाही। ठीक आहे बाबा, चुकलं माझं, आता मूळ मुद्द्यावर येऊया। मूळ मुद्द्यावर तर मी पहिल्या दिवसापासूनच येतोय, पण तुम्हीच आज उद्या करत मूळ मुद्दा लांबवताय। दाजी कुठलंही अवघड काम करताना जास्त घाई करायची नसते, व्यवस्थित शांत डोक्याने विचार करून पुढचं पाऊल टाकायचं असतं। आता तुम्ही माझी शाळा घेऊ नका, जी शाळा तुम्ही मला शिकवताय ना त्या शाळेचा मी अध्यक्ष आहे। मुद्द्यावर या,
मला सांगा त्या म्हाताऱ्याला फोन करून पैसे कधी घेऊन यायला सांगायचंय. उदाजी, तुला पैशाची बरीच हाव सुटलेली दिसते. शितोळे शेठ, टाइम पडला तर अक्काच्या अक्का हिस्सा मी एकटाच खाऊ शकतो, एवढी हिंमत आहे आपल्यात. आणि अजून एक शेवटचं सांगतो, या कामाला तुम्ही असंच टाइम लावणार असाल तर तुमचा पत्ता कट करून टाकेन. आणि मिशा, पैशांची बॅग घेऊन त्याने तुला नाही मला बोलवलंय. काय पण तो गुंड तुलाच कशा सगळ्या गोष्टी सांगतो? त्याचे फोन सुद्धा तुझ्याच आश्रमात येतात. तो पैशाची बॅग सुद्धा तुझ्याच जवळ पाठवायला सांगतोय. ते मलाही कळत नाहीये.